बनवणार आहे कोथिंबीर वडे। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपी सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। वडे बनवण्यासाठी येथे मी एक वाटी चणा डाळ 2 तास भिजत ठेवलेली होती। ही चणा डाळ मी मिक्सरला पाणी न घालता जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। हे पहा, अशा प्रकारे ही आपल्याला डाळ मिक्सरमध्ये जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। 2 वाटी कोथिंबीर येथे मी बारीक चिरून घेतलेली आहे। आता ही कोथिंबीर मी या चणा डाळीच्या वाटणामध्ये घालून घेणार आहे। आता यामध्ये मी 1 चमचा किसलेले लसूण, किसलेले आले, 1/2 चमचा हिंग आणि 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहे। आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेणार आहे। 2 बारीक चिरून घेतलेले कांदे यामध्ये मी घालून घेणार आहे। आता यामध्ये मी 1 चमचा ओवा घालून घेणार आहे। हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये मी छोटी 1/2 वाटी तांदळाचे पीठ घालून घेणार आहे। आता हे सर्व मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे मिठाचा वापर करू शकता। आता हे सर्व मिश्रण मी हाताने मिक्स करून घेणार आहे। या वड्यांच्या मिश्रणामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाही। आता या वड्याच्या मिश्रणामध्ये मी 1 छोटा चमचा खायचा सोडा घालून घेणार आहे। आता वडे करण्यासाठी हे मिश्रण आपले पूर्णपणे तयार झालेले आहे। मी तुम्हाला वडे करून दाखवते। या वड्यांच्या मिश्रणामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचाही येथे वापर करू शकता। अशा प्रकारे मी सर्व कोथिंबीरचे वडे तयार करून घेते। कढईत मी तेल तापत ठेवलेले आहे। तेल आपले तापलेले आहे हे पाहण्यासाठी मी 1 वडा तळून घेतलेला होता। आता यामध्ये मी 4 वडे तळून घेणार आहे। हे वडे तळताना मी गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे, जेणेकरून हे कोथिंबीर वडे आतपर्यंत तळले जातील। हे वडे आपल्याला दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे आपले कोथिंबीर वडे पूर्णपणे तळून तयार झालेले आहेत। हे कोथिंबीर वडे तुम्ही घरी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा। हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।